नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीच्या शोधात तुम्ही आहात का? मग असे नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बँकिंग, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर या भागामध्ये तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात काय आहेत नोकरीचे पर्याय, नोकरीची बातमी। महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र म्हणजेच MCED मध्ये ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनायझर या पोस्टच्या 100 जागांसाठी भरती होती आहे आणि यामध्ये नांदेडमध्ये 40 जागा आहेत, सोलापूरमध्ये 20, पुण्यामध्ये 40, अशा एकूण 100 जागा आहेत। शैक्षणिक पात्रता त्यासाठी कुठल्याही शाखेतली पदवी तसंच MSCIT आणि प्रशिक्षणाचा अनुभव असावा। वयाची अट आहे 21 ते 45 वर्ष। नोकरीचं ठिकाण आहे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सोलापूर आणि पुण्यामध्ये। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 24 नोव्हेंबर आणि त्यासाठी अधिकृत वेबसाईट एकदा चेक करा। वेबसाइट आहे MCED.co.in। आणि पुढला पर्याय बँकेतल्या नोकरीचा। बँक ऑफ बडोदामध्ये 391 जागांसाठी भरती होती आहे। वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स या अंतर्गत सिनियर रिलेशनशिप मॅनेजरची 326 पदं आहेत। ई वेल्थ रिलेशनशिप मॅनेजरची 50 पदं आहेत आणि या व्यतिरिक्त 15 डेटा सायंटिस्ट आणि डेटा इंजिनियर्स अशी पदं आहेत। त्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे, कुठल्याही शाखेतले पदवीधर आणि अनुभवाची मात्र आवश्यकता आहे। वयोमर्यादा आहे 23 ते 35 वर्ष। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये कुठेही असू शकेल। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 9 डिसेंबर आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा bankofbaroda.in। बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF कॉन्स्टेबल भरती सुरू झाली आहे। अभियांत्रिकी सेटअपमध्ये SI हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या पदासाठी भरती होती। एकूण 72 पदं आहेत। SI DM ग्रेड 3 साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून मॅट्रिक आणि ड्राफ्ट्समनशिपमधला डिप्लोमा झालेला असावा। हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबलसाठी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक आणि संबंधित ट्रेडमधला ITI प्रमाणपत्र गरजेचे। वयोमर्यादा आहे 18 ते 25 वर्ष। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 डिसेंबर आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा RECTT.BSF.GOV.IN। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच NIELIT वैज्ञानिक पदांची अर्ज मागवलेले आहेत आणि एकूण 33 पदं आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 7 डिसेंबर। इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पदवी आणि 4 वर्षांचा इंडस्ट्रीयल आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूटमधला रिसर्च आणि डेव्हलपमेंट अनुभव असणाऱ्यांसाठी संधी आहे। वयोमर्यादा आहे 35 वर्ष। अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा NIELIT.GOV.IN। तर आत्ता सांगितलेल्या या नोकरींसंदर्भातली नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवरच पहा आणि वेळ न घालवता पटकन अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा Zee 24 तास। छत्रपतींचा विचार म्हणजे